विख्यात लावणी सम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांनी वयाच्या 92 वर्षी आज मुंबईत शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एका तेजस्वी गायन पर्वाचा अंत झाला आहे. ज्या काळात स्त्रियांनी गाणं अथवा अभिनय करणं याला विशेष समाजमान्यता नव्हती, त्या काळात सुलोचना चव्हाण यांनी या दोन्ही क्षेत्रात फार लहान वयातच आपल्या गुणवत्तेवर सतत पाय रोवून त्या उभ्या राहिल्या. कृष्ण सुदामा या हिंदी चित्रपटात त्यांनी वयाच्या अवघ्या 9 वर्षी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. आचार्य अत्रे यांच्या हीच माझी लक्ष्मी या मराठी चित्रपटात वसंत देसाई यांच्या संगीत दिग्दर्शनात सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी गायली. रंगल्या रात्री अशा या चित्रपटात त्यांनी गायलेली नाव गाव कशाला पुसता अहोमी आहे कोल्हापूरची मलाहू म्हणतात लवंगी मिरची या लावणीनं सुलोचनाबाईंना खऱ्या अर्थानं लावणी सम्राज्ञी ही उपाधी लाभली. लावणीशिवाय त्यांनी गायलेलं भोजपुरी भाषेतलं रामायण प्रसिद्ध आहे. हिंदी गुजराती तमिळ पंजाबी उर्दू या भाषांमधली त्यांची विविध गाणी त्यांच्या अष्टपैलुत्वाची साक्ष देतात. हे सगळेच गायन प्रकार अतिशय समर्थपणे आणि लीलया गाणाऱ्या सुलोचनाबाईंनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं नव्हतं हे विशेष. त्यांनी गायलेल्या गझलांमध्ये उर्दू शब्दांचे उच्चार आणि त्या भाषेचा पकडलेला लहेजा पाहून खुद्द बेगम अख्तर यांनीही त्यांचं कौतुक केलं होतं. राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, पी सावळाराम गंगा जमुना पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. लावणी हा प्रकार लोकप्रिय करून त्याला अभिजात दर्जा देण्यामध्ये सुलोचना चव्हाण यांचं योगदान फार मोठं आहे. त्यांची अनेक सुमधूर आणि ठसकेबाज गाणी रसिकांना कायम सोबत राहणार आहेत. मूळ जमीन काळ सोन त्यात नामांकित रुजलं बियाण तुझा ऊस वाढला जो मान तुझा ऊस वाढला जो मान थाटा थाटन उभारी धरली थाटा थाटन उभारी धरली पेरा पेरात साखर भरली थाटा थाटन उभारी धरली पेरा पेरात साखर भरली नाही वाहीस जागा उरली जैसे जीवन से सांपे खाते हैं हर बार या जैसे जीवन से सांपे. सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.